बेसनचे भजे आपण नेहमीच खातो, तर आज आपण उडीद डाळीचे भजे कसे करायचे ते बघूयात. उडीद डाळ जी आहे ती रात्रभर भिजवत ठेवलेली आहे. जर रात्रभर नाही भिजवत ठेवली तरी किमान 4 ते 5 तास त्याला भिजवायचं आहे आणि ती भिजल्यावरती अशी फुगेल. आता तुम्हाला ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. तर आता ह्याला पूर्ण डाळीला आपण मिक्सरमधून काढणार आहोत. उडीद डाळ भिजून झाल्यानंतर त्याला मिक्सरमधून असं काढायचं आहे पूर्ण बारीक. हे घट्टच आहे, मी त्याला अजून पात्र केलेलं नाही आहे. आणि हो, फक्त मिक्सरमधून काढताना लक्षात ठेवायचं आहे की त्यात दाणे राहायला नको किंवा उडीद अख्खीच्या अख्खी राहायला नको, नाहीतर ती फुटते. त्याच्यामुळे काळजीने हे पूर्ण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आता त्यात मसाले टाकूया. मसाले टाकण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरे, जिरेनंतर अद्रक आणि कढीपत्ता, ह्याला मी बारीक करून घेतला आहे, तर ती पेस्ट आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर, कोथिंबीर ही जास्तच टाका, छान लागते. त्याच्यानंतर धनेपूड अर्धा चमचा, जिरं पावडर आणि चवीपुरतं मीठ. आणि ह्यात टाका तुम्ही मिरची. मिरची पण बारीक मिक्सरमधून काढून घेतली आहे. किंवा लाल तिखट टाकलं तरी चालेल. हळद थोडीशी टाकतीये, नाही टाकली तरी चालेल. आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्या. मी आधीच तेल तापवायला ठेवलं होतं, म्हणून मी मोहन म्हणून थोडंसं तेल त्यात टाकते गरम झालेलं. एक थोडा मोठा चमचा. आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे खूपच घट्ट वाटतं आहे. मी थोडंसं लाल तिखट देखील टाकते ह्यात, थोडंसं रंग पण येईल त्याला. थोडंसंच लाल तिखट टाकलं आणि पाणी, हे अद्रक लसणाचं जे पाणी आहे तेच टाकते आहे. थोडंसंच पाणी टाकायचं आहे, भरपूर नाही. पुन्हा ह्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर हे आपल्याला एवढंच पातळ करायचं आहे. खूप भजेसारखं पण खूप पातळ किंवा घट्ट नाही ठेवायचं आहे. मीडियम आपण ह्याला पातळ ठेवलं आहे. आणि ह्याला भिजत ठेवायची गरज नाही, कारण की मिक्सरमधून जेव्हा आपण पीठ काढतो तोपर्यंत थोडा वेळ तिथे, तेव्हा जर 5-10 मिनटं ठेवलं तरी चालेल, आता नाही ठेवलं तरी चालेल. आता आपण त्याला तेल गरम झालं आहे की नाही बघूयात आणि तळायला घेऊयात. आपलं बॅटर रेडी, आता आपण त्याला टाकायला घेऊयात तळायला. तर जसे आपण भजे टाकतो तसेच टाकायचं आहे. मध्यम आचेवरती टाकायचं आहे. खूप फुल गॅस करून किंवा बारीक गॅस करून नाही करायचं आहे. खूप फुल गॅस केलं तर ते करपतं, बारीक केलं तर त्यात तेल राहतं. त्याच्यामुळे मध्यम आचेवरती करायचं आहे. आधी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्याच्यावरती मध्यम आचेवरती करायचं आहे. आता ही भजी जी आहे ती आपली वरती तरंगत आहे, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. टाकून घ्यायची दुसरी आणि याला लालसर ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. याला असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित लालसर. तर ही झाली आपली भजी तयार. मस्त दिसत आहेत, मस्त फुगली आहेत. छान ब्राउनिश लालसर छान दिसत आहे. ही तुम्ही दह्यासोबत किंवा वरणासोबत जसं हवं आहे तसं तुम्ही याला खाऊ शकता. सॉससोबत ही झाली आपली उडीद डाळीची भजी तयार. त्याला दह्यासोबत किंवा सॉससोबत किंवा वरणासोबत हव्या त्या गोष्टीसोबत खाऊ शकता. बेसनाचे भजे खाऊन खाऊन कंटाळा आला आहे, तर उडीद डाळीचे भजे नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली आहेत ती सांगा. पण मस्तच क्रिस्पी क्रिस्पी झाली आहेत.
घरी ट्राय करा आणि कसं झालं हे मला नक्की सांगा।